नाही प्लेनच चांगलं वाटतं. आणि आज सगळेच्या सगळे रुलकर थकलेत म्हणजे मनू सहित, कारण मनूला पण आम्ही त्या मार्केटमध्ये सगळीकडे फिरवलंय. नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. कळलं सगळ्यांना तू हाय बोललेली? कळलं सगळ्यांना आता? बास हो, हाय बोलली ना तू सगळ्यांना? तर मी उभारून घेत होते, शूट करत होते, पण मग ती पायाला धरून बसते आणि मग पडायची भीती वाटते थोडी, त्याच्यामुळे मग म्हटलं आपण बसून चालू करू. तर ते तिचं हे मध्ये मध्ये असं चालू आहे. ठीक आहे, तर आज आहे वसुबारस आणि आजपासून दिवाळीला स्टार्ट होत आहे. तुम्हाला दिवाळीच्या आणि वसुबारसेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची दिवाळी कशी होते, वसुबारसेला काय काय करता ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचं आज दिवसभराचं रुटीन कसं असणार आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्लॉग तसाच कंटिन्यू करा. आता बोलायचं काही? बोल 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 बोल. तर आता मी इथे अगोदर गायची आणि देवांची पूजा करून घेतली. मला देव सुद्धा उजळायचे होते, म्हणजे स्वच्छ करायचे होते, ते पण केले, कारण ते भरपूर असे त्यावर काळे पडले होते. मग ते काही जे चांदीचे देव असतात ते पण पटकन काळे पडतात आणि बाकी जे काही पितळचे ते पण, त्याच्यामुळे मग ते अगोदर स्वच्छ केले, सोबत गायीची पूजा केली. गाईचा वापर आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं करतो, म्हणजे गाईचं आपण दूध वापरतो, त्याच्यानंतर दही, जे काही दुधाचे पदार्थ आहेत ते वापरतोच, त्याचबरोबर शेण, अशा सगळ्या गोष्टी आपण तिचं वापरतो. पण तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा एक दिवस असतो वसुबारस, त्याच्यामुळे मग मी आज अगोदर गाईची पूजा केली आणि त्यानंतर म्हटलं बाकी जे काही मला करायचं होतं ते करून घेईल. वसुबारसेच्या दिवशी ना गावाकडे शेणाच्या गवळणी पण करतात. माझंसुद्धा आज प्लॅन होता की आपण तसं करू, पण मला इथे काही शेण मिळालं नाही, त्याच्यामुळे मी तो प्लॅन थोडासा कॅन्सल केला. पण जेव्हा आपण म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो ना, तर तेव्हा वसुबारसेच्या दिवशी मस्त आम्ही दारासमोर असं, जरी आपलं शेणाचं जरी दार नसलं ना, म्हणजे अंगण नसलं ना, तरी पण तिथे थोडंसं शेणाने असं सारून घ्यायचं, त्याच्यावरती छान गवळणी करायच्या, पूजा करायची, हे सगळं एकदम छान वाटत होतं. पण ठीक आहे, आता जसं आहे तसं आपण करूया. सो इथे म्हटलं जी काही गाय असते ह्याची चिनी मातीची, तर त्याचीच पूजा केली. आणि त्याच्यानंतर मग आज मला फराळामध्ये चिवडा बनवायचा आहे. मला चिवडा खूप आवडतो, म्हणजे बाकी फराळ मी जसं सांगितलं आईने दिलेलाच आहे, तर त्याच्यामध्ये लाडू सकली ह्या गोष्टी आहेत आणि मला चिवडा जास्त आवडतो त्याच्यामध्ये गोड पदार्थांपेक्षा, त्याच्यामुळे आज मी भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहे. सो त्या दिवशी डीमार्टमधून हे मी चिवड्याचं पॅकेट घेऊन आले होते. सो आता हे मी अगोदर स्वच्छ करते आणि त्याच्यानंतर चिवडा कसा बनवते हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. चिवड्याची अशी काही स्पेशल रेसिपी नाही आहे, पण मला ज्या काही गोष्टी चिवड्यामध्ये आवडतात, ज्या जास्तीच्या आवडतात त्या मी जास्त टाकते, ज्या गोष्टी मला कमी आवडतात त्या कमी टाकते. पण तरीसुद्धा मी माझ्या पद्धतीनं कसा चिवडा बनवणार आहे आज हे पण तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे ना मका पापडी घेतली, ही तळल्यानंतर अजून जास्त होणार, पण मला चिवड्यामध्ये मक्याची पापडी खूप आवडते. लसूण घेतला आहे, खूप काही सोललं नाही आहे, म्हणजे फक्त त्याचं वरचं साल थोडंसं काढलं आहे. आणि आता हाच मी कुठून घेणार आहे, मनुके आहेत, त्यानंतर कढीपत्ता आहे, हा मस्त गार्डनमधला फ्रेश कढीपत्ता आहे आणि वासुद्धा एकदम छान येतो याचा. खोबरं आहे, मला खोबरं चिवड्यामध्ये जास्त आवडत नाही पण त्यांना आवडतं म्हणून हे घातले. त्यानंतर काजू आहे, दाळवं आहे, याला फुटाण्याची दाळ पण म्हणतात काही जण, सो आमच्याकडे दाळवं म्हणतात म्हणून ते सांगते. आणि मला शेंगदाणे खूप जास्त आवडतात म्हणून शेंगदाणे क्वांटिटीने थोडेसे जास्त घेतले. आणि इकडे आहेत भाजके पोहे, तर मला तळलेल्या पोह्यांपेक्षा ना हा चिवडा जास्त आवडतो, कारण एकदा हा तेलकट होत नाही आणि सोबतच कुरकुरीत खूप खायला पण छान लागतो, त्याच्यामुळे मी हे सगळे घेऊन आली आहे. ह्या सगळ्या गोष्टी तर मी घेतलेल्याच आहेत, सोबतच मी जी साखर, लिंबू सत्व किंवा तिखट हळद हे जे प्रमाण टाकेल तर ते तुमच्यासोबत पुढे पुढे शेअर करते, जसे लागते तसं मी ते टाकेल. फक्त ह्याच्या बेसिक गोष्टी आहेत तर त्या मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केल्या. आता पहिले मी हा जो चिवडा आहे म्हणजे हे जे पोहे आहेत तर ते स्वच्छ करून घेते,
कारण त्याच्यामध्ये काय होतं खूप जास्त असं भुगा झाल्यामुळे ना थोडीशी पावडर पडते, त्याच्यामुळे मग ते स्वच्छ करते आणि अजून काही जर घाण असेल तर आपण ते काढू शकतो. मला आंबट गोड चिवडा खूप जास्त आवडतो, त्याच्यामुळे मग थोडंसं लिंबूसत्व आणि साखरसुद्धा मी घालणार आहे. सो बाकी रेसिपी शेअर करते. तर चिवडा बनवताना सगळ्यात अगोदर मी ज्या काही गोष्टी घेतल्या त्या तेलामध्ये छान तळून घेणार आहे. इथे शेंगदाणे पहिले तळलेत, शेंगदाणे छान खुसखुशीत होईपर्यंत तळलेत, म्हणजे छान लालसर होईपर्यंत. त्यानंतर खोबऱ्याचे काप, त्यानंतर काजू, त्यानंतर मनुके. मनुके थोडेसे कमी तळलेले जेणेकरून ना त्याचं जे काही गोडवा आहे तर ते तेलामध्ये उतरणार नाही, नंतर त्याची टेस्ट वेगळी येते आणि ते खूप जास्त फुगतात. डाळवंसुद्धा थोडंसंच तळलेले, म्हणजे तेलात टाकून लगेचच काढले जेणेकरून ते जास्त कडक होणार नाही कारण ते ऑलरेडी भाजलेलं असतं. त्यानंतर कढीपत्ता, कढीपत्ता पण छान त्याचा आवाज येईपर्यंत तळून घेतलं. आणि शेवटी इथे लसूण तळून घेते, लसूण मी चाळणीतच तळते जेणेकरून ना तो तेलामध्ये जास्त काही पसरणार नाही आणि मग तो खालचा जो लसूण आहे तो जास्त करपणार नाही. सगळ्यात शेवटी इथे मक्याची पापडी तळून घेते, मक्याची पापडीसुद्धा आवडीनुसार आपण घालू शकतो की आपल्याला किती आवडते ते. सगळ्या जे काही जिन्नस आहेत तर ते सगळे मी पोह्यामध्ये टाकणार आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि एका बाजूला मग फोडणीची तयारी करते, म्हणजे जे काही आपल्याला ह्या चिवड्यामध्ये मसाले घालायचे त्याचे. तर मसाला डब्यातला जो काही एक चमचा आहे ना माझा, तर त्यानेच एक चमचा हळद, एक चमचा तिखट आणि 3 चमचे मी चिवडा मसाला घेतलेला आहे. तिखट कमी जास्त करू शकतो पण मसाल्यामध्ये चिवडा मसाल्यामध्ये सुद्धा तिखट असतं, त्याच्यामुळे मी शक्यतो कमी घालते. आणि त्यानंतर जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडून घेतले आणि कढई खाली घेऊन नंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड केले जेणेकरून ना मसाले करपणार नाहीत आणि त्याचा खराब वास चिवड्याला लागणार नाही त्याच्यामुळे. आणि त्यानंतर सगळं हे काही पोह्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थित हलवून घेतलं. शेवटचा पार्ट येतो तो म्हणजे माझा फेवरेट आंबट गोडवाला पार्ट. तर इथे मी 1/2 चमचा लिंबूसत्व घेतले, लिंबूसत्व खूप कमी लागतं, आणि 6 चमचे पिठी साखर आणि व्यवस्थित चिवड्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि सोबतच मीठ टाकलं आणि येस झालं माझं चिवडा तयार. मस्त फ्रेश फ्रेश चिवडा चटपटीत. टेस्ट करून सांगा मला कसं झालं. हाताने खवडतो ना. बरं ठीक आहे, तुमच्या मनाने हाताने खा. मस्त हो ना, काही कमी काही जास्त हो ना. परफेक्ट ओके. याचं थोडं हे पण टाक ना, कोथिंबीर किंवा कढीपत्ता. असं कढीपत्ता टाकलाय, भरपूर टाकलाय. यानं थोडस तोंड सोलल्यासारखं होतं का पण ह्या चिवड्यानं असं वाटतं मला, है ना. नॉर्मल चिवड सुरमुऱ्यापेक्षा थँक्यू थँक्यू. मनूला खायचा. चला यांना तर चिवडा आवडला म्हणजे रेसिपी नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. आणि थोडंफार म्हणजे आपण चुरमुऱ्याची क्वांटिटी, पोह्यांची क्वांटिटी किती घेतो ना त्याच्यावरती थोडंफार ॲडजस्टमेंट करू शकता. पण मी हा व्लॉग एवढा लेट टाकते की आत्तापर्यंत सगळ्यांचं फराळ पण झालं असेल. आणि मनूला ना आजीने दिलेले लाडू एवढे आवडले, म्हणजे ते आईनं लाडू चकली आणि अजून शेव दिली, तर त्यांना तर सगळेच पदार्थ आवडले, मला पण खूप जास्त आवडले. मनूला स्पेशली ती चकली पण छान खाते, अशी थोडीफार चावून चावून असं चाललेलं असं तिचं. आणि लाडू आहेत ना, मी तिला शक्यतो गोड देत नाही, म्हणजे आत्तापर्यंत तिला साखर हे मी तिला कधीच दिलेलं नाही आहे. जरी पण तिच्या फूडमध्ये काही पाहिजे असेल तर मी तिला देते गूळ किंवा मग खजूर, पण ते लाडू मी खात होते आणि मग लगेचच ती माझ्याकडे आली. मग मी खात होते तर तिला आ केलं एकदा, तिला दिला तो इतका आवडला, तिचं सारखं सारखं तेच चाललेलं मग की मला पण पाहिजे असं आ करून येत होती माझ्याकडे. सो आता तिला एवढं देऊ नाही शकत कारण भीती पण वाटते डाळीची असं त्याच्यामुळे, आणि सोबतच तिला तेवढं गोड पण नाही द्यायचं. पण आवडली आणि आईचा फराळ तर बाकी बेस्टच असतो. मी जर गेले इनकेस तिनं बनवत असेल कधी तर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल. आता मला पहिले जेवण बनवायचं आहे कारण मी सकाळी सकाळी हे करून घेतलं कारण मनू झोपलेली होती. सो ते फटाफट करून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला बोलते. हाय. प्राइसेस कसे त्याच्या डिस्काउंट आहे याच्यामुळे.
नाही प्लेनच चांगलं वाटतं. हा पॅटर्न थोडासा वेगळा. कुठला आवडला मग मला? सगळं छान दिसेल आहे ना, सगळं छान दिसेल. गोरे माणसाला काय सगळं छान दिसतं. दोन्ही 12 नंबरच घे पण काय. नाही नाही फ्रॉकची साईज वेगळी असते. चलो वर फॅन्सी भेट. हा आवडला हा देणार आहे पॅक करून. आता काढू काय चालेल ना? नाही राहू दे राहू दे तसेच. त्यानंतर आता बाहेर आलो होतो तर मनूची ड्रेस बघता बघता मी मला पण साडी बघत होते आणि मला ही साडी ना खूप आवडली. म्हणजे मला याचा कलर आणि बाकी पण गोष्टी खूप आवडल्या आणि मला माझ्याकडे असा ऑर्गन्झामध्ये पॅटर्न पण नव्हता त्यामुळे बघत होते. पण ती ऑलरेडी साडी कोणीतरी घेतलेली होती त्याच्यामुळे मी काही साडी घेतलीच नाही. मला तर नाही आवडलं यातलं. ग्रीन कलर पाहिजे का? ऑलिव्ह ग्रीन आणि ग्रीन ग्रीन शेड मध्येच होतं ना. हा ह्याला डिझाईन आहे थोडं. हे बघ मला हा जास्त आवडला. याच्यामध्ये अजून कुठले कलर आहे? सिंगल पीस. ओके थोडी वेगळी डिझाईन असेल तर तरी नाही चांगला. नाही वाटत बोलता अजिबात कलर नाही आवडला. दुसरा ट्राय करा. मी हा चमचम घेईन पण तर आलोच घरी. आणि आज सगळेच्या सगळे भयंकर थकलेत. म्हणजे मनू सहित कारण मनूला पण आम्ही त्या मार्केटमध्ये सगळीकडे फिरवलंय. कारण स्पेशली आम्हाला मनूची शॉपिंग करायची होती. आम्हाला काही ट्रेडिशनल वेअर घ्यायचं होतं तिच्यासाठी कारण तिची पहिली दिवाळी आहे. तर म्हटलं म्हणजे सगळ्याच सणांना माझं असं होतं की पहिले पहिले जे आहे तर ते सगळं आपण ट्रेडिशनल वेअर घेऊयात तिला. कारण नंतर माहित नाही त्यांना कळायला लागल्यावर काय घालायचं म्हणतील आणि काय नाही. त्याच्यापेक्षा म्हटलं फर्स्ट जे आहे ते तरी आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ. आणि आज आमचा सगळ्यात जास्त जो वेळ गेला असेल तर तो म्हणजे यांचा कुर्ता सिलेक्ट करण्यामध्ये. कारण एवढे कुर्ते बघितले त्याच्यामध्ये त्यांना एकही नाही आवडला. आणि शेवटी आम्ही तसंच मग हात हलवत आलो. म्हणजे फक्त मनुसं घेतलं काय ते आकाशकंदील घेतला आणि बाकी काय घेतलं हां एवढ्याच गोष्टी घेतल्या. सगळं मार्केट फिरून आलो असं झालं. सो ठीक आहे तिकडून जाऊन आले मग जरा थकलोय. पण आता मला आकाशकंदील लावायचं आहे, बाकी लाईट्स लावायचे आहेत. आज वसुबारस आहे, आज दिवाळी स्टार्ट होतीये तर मग आजपासून दिवेसुद्धा लावायला चालू करायचे. त्याच्यामुळे मग आता ते करते आणि त्यानंतर मग बोलते. ई कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार काणी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजळ पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. हा करा जय बाप्पा करा. जय बाप्पा जय बाप्पा काहीतच करते. जय बाप्पा तिला वर पडायला दे ना सगळं प्रति जय बाप्पा मग एकदम मस्त वाटतंय. आता आकाशकंदील लाईटिंग हे सगळ्या गोष्टी लावल्या तर आणि मस्त असा दिवाळीचा फील आला. आतापर्यंत असं वाटत नव्हतं दिवाळी छान दिवे वगैरे लावले छान वाटलं. आणि म्हणून दरवाजा उघडतीये का? दरवाजा उघडण्यामध्ये उघड उघड माहिती पडेल तुम्हाला. वरचा पण उघड म्हणू. वरचे पण कडी उघड म्हणू. चल बेटा ती बाहेरची सगळी रांगोळी मोडेल.
आता छान दिवे वगैरे लावून झालेत, आकाशकंदील लावलाय. आज मला यांची खूप म्हणजे खूप मदत झाली आणि त्याच्यामुळेच खरं तर मी आज हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करू शकले. नाहीतर एवढा हेक्टिक रुटीनमध्ये मनूला सांभाळून खरंच शक्य नाही, पण त्यांनी बऱ्यापैकी आज मला म्हणजे भरपूर अशी हेल्प झाली. सो हे सगळं पॉसिबल झालं आणि सकाळपर्यंत किंवा आत्तापर्यंत दिवाळीचा असा काही तेवढा फील येत नव्हता, पण आत्ता सगळे दिवे लाईट्स आकाशकंदील हे ते लावलं ना तर मग छान फील येतोय. आणि एवढं सगळं हेक्टिक रुटीन असताना किंवा सकाळी दुपारी वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या होत असताना सुद्धा एवढं एनर्जेटिक आणि एवढं फ्रेश वाटते, कारण हे जे सण असतात ना त्याच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी येते. प्रत्येक फेस्टिवल एक वेगळीच एनर्जी घेऊन येतं आणि आपण जर तेवढेच उत्साहाने साजरे केले ना तर मग अजून जास्त छान वाटतं आपल्याला सुद्धा. ते सगळं एन्जॉय करायला सुद्धा छान म्हणजे मजा येते हे सगळं कामं हे करताना सुद्धा, आणि तेवढं थकल्यासारखं पण होत नाही जर मनापासून सगळ्या गोष्टी केल्या तर. सो छान वाटते आणि तुमची सुद्धा दिवाळी स्टार्ट झाली असेल, तुमचा वसुबारशेचा दिवस कसा गेला हे सुद्धा मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आमचं तर हे असं काहीचं रुटीन होतं आजचं. बाकी धनत्रयोदशी किंवा मग बाकी लक्ष्मीपूजनाचं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय काय होते म्हणजे आमचं रुटीन कसं असतं, काय होते, कशी होती आहे दिवाळी, मनूसोबतची पहिली दिवाळी तर ती कशी साजरी होते, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो याच्या पुढचे सुद्धा ब्लॉग असेच कनेक्ट ब्लॉगमध्ये असंच कनेक्ट राहा. आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. चलो बाय.